श्री कृष्ण व्हॅली स्पोर्ट्स अकॅडमी या तिन्ही संकुलाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक कोल्हापूर कोल्हापूर या ठिकाणाहून आलेल्या सर्व पालकांचं प्रशिक्षणार्थ्यांचं प्रशिक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजन करून करत आहोत। मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन
गेली 15 दिवस या ठिकाणी या परिसरामध्ये जंगाने सर म्हटले तसं मुलांचा किलकिलाट चिवचिवाट आम्हाला ऐकायला मिळाला आणि आता तो आजपासून पुन्हा बंद होईल याची देखील वनामध्ये आमच्या खूप आता सल झालेली आहे. कारण यांच्यामध्ये आम्ही इतके विकसम झालो की आमच्या घरामध्ये जेवताना उठताना बसताना सुद्धा सतत हाच मुलांचा विषय सुरू होता. आणि या मुलांमध्ये खरंच जे पालक इथे आले त्यांनी आपला कार्यक्रम संपल्यानंतर इथे जे सगळे प्रशिक्षक आहेत त्यांच्याशी इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करून घ्यायला सुद्धा हरकत नाही. या मुलांच्या मध्ये खूप चांगला स्पार्क आम्हाला दिसला. त्यांच्यामध्ये आयक्यू त्यांचा असेल, त्यांना एखाद्या खेळाबद्दलची माहिती नसताना माहिती करून घेण्याची कार्यपद्धती असेल, याच्यामध्ये खरंच त्यांच्यामध्ये एक नाविन्यता आहे. म्हणजे योगा योगाच्या गोष्टी जरी असल्या तरी त्या आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी घडाव्या लागतात. मला असं वाटतं की हा योगा योगाने आम्ही वर्ग ठरवला आणि आपले काही ऋणानुबंधन असताना देखील तुम्ही अत्यंत विश्वासाने अकॅडमीमध्ये या मुलांना प्रवेश केला आणि आम्हालाही त्याचा आनंद मिळाला की ज्या अर्थाने आम्ही हे सगळं सुरू केलं त्याला कुठेतरी एक मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. एक मुलगी या ठिकाणी प्रशिक्षणार्थीमध्ये आहे, तिच्या आई वडिलांना असं वाटत होतं की आपण एकट्या मुलीला सोडावं होता आणि आम्ही त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी म्हटलेलं की आहेत 2-3 मुली आहेत. आणि खरे म्हणजे प्रशिक्षक नव्हत्या, प्रशिक्षक म्हणून होत्या त्या, पण आम्ही त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी असं म्हटलो. आणि मला असं वाटतं की आम्ही काल तिला सहज गप्पा मारताना विचारलं आमच्या शिक्षकांनी की आता आपण उद्याच्या असा निर्णय घेतो आहे की 8 दिवस आपण पुन्हा एकदा हे शिबिर वाढवायचं आहे. त्या सगळ्या मुलांनी दोन्ही हात उंच करून वा 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 म्हणून त्याचं स्वागत केलं. मला वाटतं की हा खरा या प्रशिक्षण विषयातला 15 दिवसातला यश आहे असं मला वाटतं. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये ज्या वेळेला हे करायचं ठरवलं त्यावेळेला शिक्षकांची आवश्यकता होती, प्रशिक्षकांची आवश्यकता होती. सांगली स्पोर्ट्स क्लबच्या सर्व मंडळांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की अत्यंत निष्णात कोच आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी तो शब्द पाळला नव्हे, तो खरा करून दाखवला. आणि त्याचबरोबर या ठिकाणी देखील स्थानिक पातळीवरती नाना असं आपल्या लक्षात आलं आता या शिबिरांवर की आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा NIS कोच झालेले भरपूर मुलं आहेत की ज्यांना व्यासपीठ नाही आणि या निमित्तानं त्यांनाही व्यासपीठ झालं. त्यांनी आम्हाला असं अगदी भरभरून सहकार्य केलं आणि असं सांगितलं की या कार्यक्रमामध्ये आमचा सतत सहभाग राहील आणि अक्षरशः कशाचाही विचार न करता, धनाचा विचार केला नाही, मनाचा केला नाही, तणाचा केला नाही आणि 15 दिवस त्यांनी या ठिकाणी सगळं राहून घेतलं. अत्यंत त्यांचा देखील या सर्व प्रशिक्षणामध्ये खूप मोठा मोलाचा रोल होता. व्यवस्था करणं एक वेळ सोपं आहे परंतु या मुलांना त्यांच्या कलाने शिकवणं हे खूप अवघड आहे, पण ते त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या केलं. आज याचं कौतुक म्हणजे असं की प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा शिक्षकांशी इतका अटॅच झाला आहे आता की त्यांना डिटॅच होणं सुद्धा खूप अवघड होणार आहे अशी आता सद्यस्थिती इथं आपण वातावरणामध्ये अनुभवू शकतो. हे सगळं करत असताना सहकारी मित्र बरोबर लागतात. माझ्या सततच्या प्रवासाने सततच्या या कामामुळे मला कल्पना सुचतात पण ते पुढे राबवणारी टीम लागते. ज्यावेळी इथेच निवासी यांनी आता काही घरं घेतली आहेत, काही प्लॉट्स घेतले आहेत, अशा काही शिक्षक संख्या जास्त आहे. त्यांना मी आव्हान केलं की हो आपण इथे आता राहायला येणार आहोत, आपण या सगळ्या प्रेमायसेसमध्ये आता त्याचे ओनर झालेलं आहात, मग अशा वेळेला तुम्ही जर काही कॉन्ट्रीब्युशन दिलं, वेळ दिला तर हे जरा बरं पडेल. आणि नाना मला सांगायला आश्चर्य वाटतं शाळेमध्ये इतकं ते तत्पर राहतात की नाही मला माहिती नाही, अजून मी त्यांना अनुभव घेतला नाही. पण या ठिकाणी मात्र त्यांनी 15 दिवस आमचे माळी सर असतील, पुजारी सर असतील, जंगानी सर असतील, गमतीने म्हणाले बरं का, हे सगळे मंडळी असतील, यांनी लादे असतील आमचे, या सगळ्या मंडळींनी इतकं यामध्ये जीव ओतून ज्याला म्हणतो ते काम केलं की काहीही गोष्ट बघावी लागली नाही, कुठल्या गोष्टीकडे लक्ष नाही असं वाटू नये. म्हणून मी सहज काही वेळा माझी सवय आहे अशी रात्री 11 वाजता फोन करायचो किंवा लाईट गेलेली आपण मेणबत्ती आणि मुलांना एक मेणबत्ती आणि एक काडीबेटी दिली आहे का, तर त्यांचं उत्तर तिकडनं हो आलेलं असायचं. मुलं जेवली का असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर तिकडनं हो म्हणून आलेलं असायचं. म्हणजे इतकं बारकाईनं हे तुमच्या परीक्षेसाठी बघत होतं हे आता तुमच्या लक्षात येईल, परंतु ही एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी नाही नुसती तर ह्यामध्ये आवड आहे.
म्हणून कोणतंही काम लागलं असं केलं तर ते कदाचित फ्रुटफुल होत नाही. परंतु ते मनापासून करायचं म्हटलं तर त्यामुळे कुठली अडचणही भगवंत आणून देत नाही. आणि तसंच ह्या शिबिरामध्ये 15 दिवस खूप मुलांनी मजा केली. त्याला हे सगळे आमची टीम सुद्धा जी आहे ट्रस्टी मंडळी त्यांनी सुद्धा खूप झोकून काम केलं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की मध्य प्रदेशाची शांती पोट नीट चाललं पाहिजे ना. वेगवेगळ्या गावातून मुलं आलेली, वेगवेगळ्या आईच्या हातचं खाल्लेली, सवय लागलेली, अशा परिस्थितीमध्ये यांना उत्तम भोजन दिलं गेलं पाहिजे. जे काही शिक्षकांनी त्यांचं मेनू ठरवलेले होते त्या मेनू प्रमाणे त्यांना वेळेत सगळं मिळालं पाहिजे. यासाठी इथेच या साईटवरती काम करणाऱ्या 3 महिलांना आम्ही सांगितलं की ताई तुम्ही आता काय की दुसरं काय करायचं नाही, आपलीच मुलं आहेत तिथे समजून तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मुलांची चहा न्याहरी दोन वेळचं भोजन अशी उत्तम व्यवस्था करा. त्यांना मला विशेष सांगायचं कौतुक वाटतं, रात्री 11-11 वाजेपर्यंत या महिलांनी इथं थांबून काम केलं. आपल्या स्वयंसेवकांनी त्यांना घरी नेऊन सोडलं. याच्यामध्ये सुद्धा कुलकर्णी मॅडम असतील, आमच्या खबरे मॅडम असतील, अशा भरपूर महिला आहेत की त्यांनी यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं. आज या सगळ्यांचा देखील सन्मान व्हावा अशी मी इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे मला वाटतं आयोजनामध्ये त्याचाही सहभाग केलेला. पालकांसाठी माझी एक विनंती आहे की आम्ही हे सगळं करतोय, हे सामाजिक ऋण आपलं असतं, प्रत्येकाचं सामाजिक काही दायित्व असतं, म्हणून आपण ते प्रत्येकाला जे आवडतं ते त्यांनी काम करावं. त्यामुळे हा आम्ही सगळा उपक्रम सुरू केलेला आहे. हे पहिलं वर्ष आहे, आम्हाला संख्या मिळेल का नाही अशी पण मला शंका होती, पण चांगली संख्या आली. पालकांनी अत्यंत विश्वासाने आमचं पहिलं वर्ष असून सुद्धा विश्वास ठेवून आपली मुलांना इकडे पाठवलं, त्याबद्दल मी त्यांचा उद्घाटना दिवशी देखील मनापासून आभार व्यक्त केले. आजही त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि शेवटी याला समाजातून सुद्धा पाठिंबा मिळण्याची आवश्यकता असते. मला नक्की खात्री आहे की तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या मुलांमध्ये जे काही तुम्हाला बदल सापडतील ते तुम्ही टिपायला हरकत नाही. फक्त एकच विनंती राहील की ते 15 दिवस इथे होते आणि आता 16व्या दिवशी तुमच्याकडे येणार. पण स्वाभाविक, मी जरी पालक असतो तरी माझी भावना ही झाली असती की त्या मुलं खूप दमली असतील, त्यांना आता उगीच उद्या उठवायला नको, संध्याकाळी जरा थोडीशी सवलत देऊया, तर कृपा करून तसं करू नका. कारण एक दिवस जरी तुम्ही यातला टेम्पो बिघडवलात तरी हा शेवटी चित्राचा गोळा आहे, ज्याला आकार देईल तसं ते घडत जातं. जे काही 15 दिवस मेहनत घेतली आहे ती त्यांच्या आयुष्याला पुढे उपयोगी पडण्यासाठी आहे. त्यामुळे थोडस हार्स वाटेल तुम्हाला, कठीण वाटेल, पण थोडस हृदय आपलं पण आता जरा घट्ट केलं आणि जर हीच शिस्त तुम्ही पुढे त्यांच्या अंगी मांडायला प्रयत्न केला तर मला वाटतं की ह्या प्रशिक्षणाचा खऱ्या अर्थानं फलश्रुती झाली असं तुम्हाला वाटेल. शेवटी हे सगळं इथं अर्थार्जनावरती येतं. आम्ही एक खर्चाची फी सांगितली होती की बाबा आम्हाला एवढा खर्च अपेक्षित आहे ह्या सगळ्याला, पण कुठल्याही पालकांना नाना आपण आग्रह केला नाही की तुम्ही एवढे पैसे द्या, तुम्हाला ऐच्छिक जेवढं काही देता येईल तेवढं द्या, बाकीचा भाग सगळा आपली अकॅडमी त्यातनं आपण तो सहन करू किंवा त्यातनं तो आपण हे करू. एकूणच हा सगळा खटाटोप पाहता माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की एक सामाजिक ऋण म्हणून सुद्धा आपण या उपक्रमाकडे पाहायला हरकत नाही. आपले पाल्य होतेच, तो काही मुद्दा नाही, परंतु भविष्यात देखील या अकॅडमीला अशा चांगल्या स्वरूपाचं हे मिळावी, माहिती मिळावी, त्यात लोक यावी, मुलं घडावी, यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान केवळ या शिबिरापुरतं अपेक्षित ठरता. इथून पुढे सतत आपले एक ऋणानुबंध या निमित्तानं एकत्र जमलेले आहेत, त्यातून आपण पुढे जाऊन वाटचाल करून हा अकॅडमी आपल्या देशातले नागरिक, ही मुलं, उद्या जे भविष्य त्यांच्या हातामध्ये आहे देशाचं, ते राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचं योगदान, अशा सगळ्यांसाठी तुम्ही एक पालक या नात्यानं, सजग पालक या नात्यानं, सजग जागरूक नागरिक या नात्यानं या अकॅडमीमध्ये जोडले जावे अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या निमित्ताने आज नाना या ठिकाणी आलेले आहेत, आमचे ते मार्गदर्शक आहेत. ज्या ज्या वेळेला आम्ही हक्कानी त्यांना सांगतो एखादी गोष्ट, आत्ता सुद्धा ते आपल्यासाठी सातारचा एक कार्यक्रम होता, तो थोडा आठवून लवकरात लवकर इकडे येण्याचा प्रयत्न केला, अजूनही त्यांना पुढे कार्यक्रम आहेत. तरी देखील कधीही आम्ही काही हाक मारली आणि नाना आले नाही तसं कधी होत नाही. त्यांचा देखील या सगळ्या उपक्रमांमध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य सहभाग असतो. भविष्यात देखील त्यांनी या अकॅडमीमध्ये आपली अकॅडमी म्हणूनच, जसे आमच्या इतर ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सहभाग आहे, तसं या अकॅडमीमध्ये सुद्धा वाढीसाठी त्यांचं योगदान मिळावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या मुलांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, खूप मुलं यात शार्प आहेत,
तरी खूप चांगले परफॉर्मन्स दिले। म्हणजे मला सुद्धा मोहर आला नाना की आम्ही काही मी काही प्लॅन केला नव्हता की या मुलांपुढे काही बोलावं वगैरे, पण मला सहज काय वाटलं म्हणून तो पहिल्या दिवशी मी एक प्रयोग केला। मी आमच्या सगळ्या शिक्षकांना म्हटलं की तुमच्याकडे एक तासभर वेळ आहे का, अर्धा तास वेळ असेल तर मी अर्धा तास या मुलांशी गप्पा मारतो। आणि मग त्यांना मी एक नाव दिलं संस्कार वर्ग म्हणून, आणि त्यातनं मी या मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली। आणि माझा तो नित्याचाच भाग बनला, जवळजवळ माझे कार्यक्रम आधी ठरले होते, म्हणजे 2-3 दिवस मला फक्त त्यात नाहीये सहभागी होता आलं, पण आम्ही 12-13 दिवस 10-12 दिवस तरी नक्की चांगल्या गप्पा मारल्या। आणि त्याच्यामध्ये जे मुलांनी उत्तरं दिली, विशेषतः पालकांना मला सांगायचं आहे की ज्यावेळी मी मोठ्या लोकांचा वर्ग घेतो, त्यांचं प्रबोधन करण्याचे कार्यक्रम करतो, माझा मूळ व्यवसाय पेशा तो आहे, तर जी उत्तरं मला अपेक्षित नसतात त्यांच्याकडनं अपेक्षित असतात, तर ती वयस्कर लोक जी असतात समोर 30-35-40 वर्षाची ती उत्तरं देत नाही। पण यामध्ये विशेषतः मला उल्लेख करायचा, कुणाचा उल्लेख करणं असं मला उचित नाही वाटणार, परंतु काही पाल्य यामध्ये असे आहेत की 30-40 वर्षाची बॅच जी उत्तरं देत नाही ती ह्या मुलांनी उत्तरं दिली, प्रश्न अर्धा व्हायच्या आत उत्तर तयार असायचे, एवढं ह्या मुलांची शार्प कपॅसिटी आहे। पालकांनी जर विशेष त्याच्यावरती लक्ष दिलं, फोकस केलं, तर मला नक्की वाटतं की एक राष्ट्र निर्मितीमध्ये ह्या मुलांचं योगदान नक्की चांगलं होईल, उल्लेखनीय होईल। त्याला देखील पुढे भविष्यात काही तुम्हाला मार्गदर्शन लागलं, माहिती लागली, पालक नात्यांना तुम्ही सजग असणारच आमच्यापेक्षा, परंतु आम्ही सगळे देशभर फिरणारे लोक असल्यामुळं कुठे कुठे कॉन्टॅक्ट असतात, काही संपर्क असतात, याच्यामुळे जर का खरंच तुम्हाला कधी मदत लागली, काही आवश्यकता वाटली, तर केव्हाही ह्या अकॅडमीच्या दिवसांपुरतच नाही, इथून पुढे भविष्यात केव्हाही कसलीही गरज पडली तरी मोकळेपणाने संवाद साधा, येत राहा। आणि त्यामुळे आपलं एक पुन्हा एकदा हे जे कार्य आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येईल। या मुलांना जाताना मी एक 90 दिवसाचं टाइम टेबल दिलेलं आहे की जे आम्ही या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऍक्टिव्हिटी घेतल्या त्या त्यांनी पुढे पण कंटिन्यू केल्या पाहिजेत घरी गेल्यावर, याच्यासाठी ते एक वेळापत्रक आहे। त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे कार्यक्रम लिहिलेले आहेत आणि पाल्य आणि पालकांची त्याच्यावरती प्रत्येक तारखेला सही ठेवली आहे की ती पूर्ण झाली की तुम्ही त्याला टिकआउट करायचं आहे, जर नाहीसे झाली तर नाही म्हणायचं आहे। आणि रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपण आणि आपल्या पाल्याची दोघांच्या सह्या त्याच्यावरती असाव्यात। आणि दर 8 दिवसांनी तुम्हाला आम्ही आता व्हॉट्सअप ग्रुप वरती जॉईन करून घेणार आहे, तुम्ही याच आम्हाला 8 दिवसांनी फीडबॅक द्यायचा आहे की कधी आम्हाला त्यातले रिकाने भरले गेले, किती रिकाने सोडले गेले, कारण यामध्ये तुमच्या मुलांना शिस्त लागावी ही जशी तुमची जबाबदारी तशी आम्ही ती आमची पण समजतो, आणि अकॅडमीचं सुद्धा भवितव्य त्याच्यावर अवलंबून आहे। ज्यावेळेला आम्ही असं सांगू की आम्ही या 2022 साली हे प्रशिक्षण वर्ग घेतला होता आणि त्यातला आज मुलगा हा या ठिकाणी पोहोचलेला आहे, त्यामध्ये स्वाभाविकपणे तुमचं जसं पालक म्हणून मान ताठ होईल तशी आमची पण कुठेतरी एक इंचभर मान ताठ व्हायला आम्हाला उपयोगी पडेल। आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की हा जो आम्ही उपक्रम चालू केलेला आहे हा एक सामाजिक उपक्रम म्हणून आहे, याच्याकडे सामाजिक उपक्रम म्हणून आपण पाहण्याची आवश्यकता आहे। आणि त्या दृष्टीनं पालक म्हणून आपण सुजाण नागरिक म्हणून जे जे काही सहकार्य अकॅडमीला कराल अशी इच्छा आणि विनंती व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो, जय हिंद। तर माझं नाव चैतन्य विकास भोसले, तर आज मी संस्कृत परिचय देणार आहे। अहम चैतन्य, अहम बालक, मम नाम चैतन्य, मम पितृ नाम विकास, मम मातृ नाम स्वाती इति, अहम नगरे वसामि, अहम छात्र। धन्यवाद। नाव यश सुनील लले, मी 15 दिवसांसाठी कोथरूडवरून आलेलो। पहिल्या दिवशी मला काही इथे यावंस वाटलं नाही, पण त्याच्यानंतर इथून जावंस वाटत नाही। पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा रात्री झोपायला गेलो तेव्हा जेवण वगैरे झालेलो, आमच्या 2 दादा राहायला आलेले, मग आम्ही जरा त्यांच्याशी बोललो वगैरे वगैरे झालो। मग पुढच्या दिवशी 8:00 वाजता 8:30 पर्यंत एक संस्कार वर्ग झाला, त्याच्यात आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव, मग त्याचा काय काय करायचं, आणि दर संस्कार वर्गामध्ये एक तरी कथा आम्हाला सांगायची। मग आम्हाला या वेळेला यश, दृष्टिकोन, दिनचर्या अशा वेगवेगळ्या प्रकारांवरती आम्हाला
मी ते समजावलं गेलं की असं कशाला करायचं आणि असं का करतात. म्हणजे आम्हाला हे 10 दिवस वेग म्हणजे आम्हाला तुरेगावकर सरांनी पण सांगितलं आणि जेव्हा ते नव्हते तेव्हा आम्हाला माई सर, पुजारी सर, जंगानी सर असे वेगवेगळ्या सरांनी वेगवेगळ्या टॉपिक्सवर सांगितलं. आता स्वयंशिस्त आणि गुरु, यश, दिनचर्या, दृष्टिकोन अशा वेगवेगळ्या प्रकारांवर आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि त्याच्यात मी सगळ्यांना थँक्यू म्हणतो आणि हे असंच पुढच्या वर्षी पण चालू राहू दे असं सांगतो. धन्यवाद. जवळजवळ 15 दिवस झाले या कॅम्प मध्ये येऊन, या कॅम्प मध्ये जवळजवळ 15 दिवस झाले. विविध खेळ घेण्यात आले, खेळाबरोबर अभ्यासही महत्वाचाच आहे. अभ्यास म्हणून श्री चरेगावकर साहेबांनी संस्कृत वर्ग हे एक नवीन उपक्रम राबवला. त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी श्री गळसाशे सर यांनी खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं. खरं म्हणायचं तर संस्कृत विषयाशी आमची फारशी ओळख नव्हती, कारण कालांतराने संस्कृत विषय हा अभ्यासक्रमातून वगळला गेलेला आहे. पण त्या हा संस्कृत ही संस्कृत भाषा आम्हाला जास्त अवगत नव्हती, पण ती गळसाशे सरांनी संस्कृत विषयाची प्राथमिक पायरी ते आम्हाला समजून सांगितली. म्हणजे स्वतःचा परिचय, देव पुल्ली आकारांत शब्द असं विविध त्यांनी शिकवलं. त्यात थोडे थोडे वाक्य तयार करायला येतात. त्यातीलच एक भाग म्हणजे देव शब्द, देव अकारांत पुल्लिंग शब्द ज्याचा सगळ्यात उपयोग होतो तो मी आज तुमच्या पुढे सादर करतोय. देव हा देव देवाह प्रथमा, देवन देव देव देवान द्वितीया, देवान देवाभ्यान देवही तृतीया, देवाभ्यान देवद्भ्या चतुर्थी, देवात देवाभ्यान देवाभ्या पंचमी, देवस्य देवयोः देवा देवाशु देवानां षष्ठी, देवे देव देवयोः देवेषु सप्तमी, देवे देव देवौ देवाः संबोधन. धन्यवाद. इच्छितो मी आज तुम्हाला एक श्लोक सांगणार आहे, त्याच्या बरोबरच त्याचा अर्थ पण. आत्माकराभूतपदा हिमालय कीर्तिमान ब्रह्मराज श्रीरत्नाद्याम वंदे भारत मातरम. रत्नाकरजीचे पाय धुतो अशी हिमालयजीचं मुकुट बनलेला आहे अशी राजर्षी आणि ब्रह्मर्षी असणारी भारत मातेला मी नमस्कार करतो. सांगता समारंभाच्या वेळी आदरणीय प्रमुख पाहुणे माजी आमदार आनंदरावजी नाना, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून ही महाराष्ट्र नव्हे तर जागतिक दर्जाची क्रीडासृष्टी उभी राहते, त्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शेखरजी चरेगावकर साहेब, सांगलीचे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आणि माझ्यासह या मुलांना जीव लावून अतिशय समर्पणाने या ठिकाणी वावरणारे सर्व प्रशिक्षक आदरणीय जंगानी सर, पुजारी सर, मी जास्त धनुर्विद्याविषयी बोलणार नाही, कारण धनुर्विद्या ही अतिशय खोल आणि जेवढं तुम्ही समजून घ्याल तेवढं कमी असा खेळ आहे. पण या व्यतिरिक्त मला एका गोष्टीवरती बोलायला नक्कीच आवडणार आहे या ठिकाणी, की साहेब आम्ही नॅशनल सेमिनार, स्टेट लेवलचे सेमिनार क्रीडा क्षेत्रातले किंवा इतर ज्या स्पर्धा असतात या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असतो. तिथली जी व्यवस्था असते, तिथला जो कॅम्पस असतो आणि तिथल्या ज्या सुखसुविधा असतात, स्पेशली दिल्ली असेल किंवा पंजाब, हरियाणा, जर कधी खाली आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम वगैरे या इतर ठिकाणी जर गेलो तर तिथं कुठेतरी हेवा वाटतो की हे आपल्या ठिकाणी का नाही. त्याचबरोबर आज प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते कराड पंचक्रोशीला, की 1952 साली खशबा जाधवांनी
ऑलिम्पिक वीर खशाबा जाधव साहेबांनी ज्यावेळी कराड नगरीला आणि भारतभूमीला जागतिक लेवलवरती भारताचा जो परंपराचा कुस्ती हा जो खेळ होता या खेळाला ते पदक जरी कास असलं तरी सोन्याचे दिवस दाखवलेले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र किंबहुना महाराष्ट्र हा ऑलिम्पिक यासारख्या खेळामध्ये का हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं प्रत्येक प्रशिक्षक नेहमी उत्तर शोधत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या बालबुद्धीनं असं लावतो की ती भूक खेळाची. खेळाडू हा असा सहज 15 दिवसात किंवा 15 महिन्यात घडणारा नसतो. तर खेळाडू घडवण्यासाठी एक खेळाडू घडवण्यासाठी सातत्यानं कमीत कमी 3 ते 4 वर्ष त्याच्या त्या खेळाडूवरती प्रशिक्षक असेल, त्याचे पालक असतील, त्याचे इतर जे काही सहकारी असतील हे सर्वजण काम करत असतात. 1952 सालानंतर खेळामध्ये काहीतरी मिळवण्याची जी भूक असते त्या भूक हा जो विषय असतो तिचा अगदी विसर मी म्हणेन की या पंचक्रोशीतील खेळाडूंना किंवा प्रशिक्षकांना पडला असेल. पण त्या भूकेची जाणीव आज या श्रीकृष्ण स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून हे जे वैभव दिसते या माध्यमातून आदरणीय शेखरजी चरेगावकर सरांनी आम्हाला करून दिलेले. आणि या भूकेसाठी जो चारा पाणी आहे, जे मटेरियल आहे, जे व्यासपीठ आहे ते सुद्धा आदरणीय शेखर चरेगावकर साहेबांनी आम्हाला इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. धनुर्विद्या हा खेळ आम्ही कराडमध्ये गेली 6 ते 7 वर्ष झाला आम्ही या खेळाचं प्रचार प्रसार करतोय आणि त्याची सेवा करतोय. पण हे सगळं करत असताना त्या खेळाला त्याच्या दर्जापर्यंत पोहोचवण्याचं काम आज या श्रीकृष्ण स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून झालेलं आहे. जी संकल्पना आदरणीय शेखर चरेगावकर साहेबांनी मांडलेली आहे की पुणे बालेवाडी या ठिकाणी दर शनिवार रविवार तिथं जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत ते तिथं जाऊन प्रॅक्टिस करतात रेसिडेन्शियल. आज त्या धर्तीवरती कराड सारख्या ठिकाणी आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये जिथं तुम्हाला आयुष्याचं कुठलंही टेन्शन भेडसावत नाही अशा ठिकाणी खेळासाठी एक सृष्टी उभी राहते हे खरंच कराडमधल्या सर्व प्रशिक्षक आणि खेळाडूंसाठी अतिशय सुवर्ण संधी आणि सुवर्ण पर्वणी आहे. याचा सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रचार प्रसार करावा हे आवाहन करून मी या श्रीकृष्ण स्पोर्ट्स अकॅडमीचा भाग बनवल्याबद्दल आदरणीय साहेबांचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि विशेष करून या अकॅडमीसाठी महत्वाचा भाग असलेले सर्व खेळाडू आणि त्यांचे पालक या सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा प्रज्ञा सूर्याने अनास्तित्वाला अस्तित्व दिलं, शून्याला अक्षरत्व दिलं, अबोलाला बोली दिली आणि एक नव सांस्कृतिक आध्यात्मिक आणि तात्विक अधिष्ठान निर्माण करून माणसं विचाराच्या दिशेनं धावायला लावली त्या परमपूज्य भगवान श्रीकृष्णांसमोर मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि माझ्या शब्द फुलांची मला गुंफायला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, 15 मे पासून ते आज अखेर 29 मे अखेर जे आपलं क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर त्याच्या समारोपाप्रसंगी आज आपण जमलेलो आहोत की ज्याचं आयोजन यशवंत महिला स्वयंरोजगार प्रतिष्ठान कराड, त्याचबरोबर सांगली स्पोर्ट असोसिएशन सांगली आणि श्रीकृष्ण व्हॅली स्पोर्ट अकॅडमी विंग या तिन्ही संस्थांच्या संयोजन समितीचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज तुमच्या समोर माझं मत व्यक्त करतोय. साधारणपणे 15 मे ते 29 मे अखेरच्या याच्यामध्ये ज्या क्रीडा प्रशिक्षणाच्या विभागाअंतर्गत आपण ऍथलेटिक्स, जिम्नॅशियम, त्याचबरोबर धनुर्विद्या, आर्चरी, रायफल शूटिंग असेल, स्केटिंग असेल, कबड्डी असेल, 100 मीटर असतील किंवा गोळाफेक असेल, असे वेगवेगळे गेम्स या ठिकाणी घेतलेले आहेत. विशेष सांगायचं म्हणजे हे गेम्स घेण्यासाठी जे प्रशिक्षक आपण मागवलेले होते हे सगळे NIS कोच आहेत, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याने ते प्रशिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. साधारणपणे 15 विद्यार्थी पण गेम आमच्याकडे 30-35 होत्या, ज्याच्या त्याच्या आवडीनं ज्या त्या त्याच्यामध्ये ते पारंगत झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं पारंगत झालेले आहेत या सर्वांची जे डेमो आहे ते तुम्ही नुकतंच आता पाहिलेलं आहे, मग तो आर्चरीचा असेल, रायफलचा असेल किंवा आणखी कशाचं असेल. साधारण जनरली जिथं ज्या ज्या क्रीडा प्रशिक्षणामध्ये जे जे आवश्यक आहे ते आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं घेतलेलेच आहे.
पण खास करून आमच्या या क्रीडा प्रशिक्षणाला ब्राउचर आपण वाचला असेल याच्या अगोदर इथेही आहे बघा की क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर. म्हणजे जनरली ऑल भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतली जातात त्याच्यामध्येही उत्तम दर्जाचे प्रशिक्षक कसे येतील ते चांगल्या पद्धतीनं कसं दिलं जाईल आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आमचे प्रशिक्षक मिक्स होऊन त्याचे बारकावे काय आहेत हे सांगण्याचा त्यांनी तर प्रयत्न केलेलाच आहे. पण ह्या शिबिराचं एक आणखी महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे व्यक्तिमत्व विकास. श्रीकृष्ण व्हॅलीचे संकल्पक संस्थापक श्री चरेगावकर साहेब यांच्या संकल्पनेतून जे आमच्या वेळापत्रकात ही नव्हतं ते साधारण 6:30 आमचं सुरू होतंय ते 9:30 संपते मग एकही सेशन त्या ठिकाणी कुठं वाया जाणार नाही. अगदी त्या दिवशी कुठले तर प्रशिक्षक नसतील तर दुसरं काहीतरी तिथे आम्ही घेतलेलं आहे. आणि त्या प्रशिक्षणाचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर साहेबांच्या संकल्पनेतून आलेले हे दोन नवीन वर्ग त्यातला पहिला वर्ग म्हणजे बाल संस्कार शिबिर. साधारण दिवसभराचं आमचं सेशन कोणतंही न बिघडवता त्याच मुलांना त्याच आल्हाददायी वातावरणामध्ये एका वेगळ्या आध्यात्मिक उंचीवरती नेऊन जसं व्यक्तित्वाचा विकास करत असताना नुसताच तुमचा पाल्य शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून उपयोग नाहीये तर त्याचं मन हे सुद्धा मजबूत बनलं पाहिजे आरोग्यपूर्ण बनलं पाहिजे आल्हाददायी बनलं पाहिजे आशादायी बनलं पाहिजे आणि तरच त्या व्यक्तित्वाचा योग्य पद्धतीने विकास होऊ शकतो. आणि असे 15 दिवस आता आजचा 15वा दिवस आहे आपण म्हणून 14 दिवस 14 वेगवेगळे विषय घेऊन साहेब वेगळ्या पद्धतीने या मुलांच्या सोबत समोर यायचे एक आध्यात्मिक वातावरण तयार करून त्यांना चांगल्या पद्धतीनं जे व्यक्तिमत्वाचा एक एक गुण आहे जसं आता मगाशी डेमो मध्ये तुम्ही ते सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत तर हे त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांच्याकडूनच उत्तर घेऊन त्यांना छोट्या छोट्या कथा सांगून अगदी तो आसमंत भारावून जात होता. आणि ती रात्र म्हणजे अतिशय शांतपणे ते विद्यार्थी दिवसभर एवढं शारीरिक कष्ट त्यांचं झाले त्यातून ते मोकळे व्हायचे असा एक सुंदर संस्कार वर्ग त्या ठिकाणी साहेबांच्या संकल्पनेतून. दुसरा एक वर्ग जसं तुम्ही आता संस्कृतचे 2 डेमो बघितले आता तुम्ही या 15 जणांनाही उभा केलं तर 15 जण आपला संस्कृत परिचय सांगू शकताय परेण आजूबाजूला घडणारे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा ते संस्कृत मधून व्यक्त होऊ शकतात. आणि इव्हन मला असं म्हणायचंय सर की ही मुलंच नाही तर आम्ही सुद्धा ऍडजस्टमेंट करत असताना तिथे जाऊन बसायचो मलाही काही गंध नाही संस्कृतचा पण मीही बोलायला शिकलोय परिचय द्यायला शिकलो म्हणजे हे सुद्धा साहेबांच्या संकल्पनेतून जसं की आपली भारतीय संस्कृतीतले काही महत्वाचे जे धर्मग्रंथ आहेत की ज्याच्यावरती संस्कृती आधारलेली आहे हे सगळे संस्कृत मधून आहेत. आणि कुठंतरी ही सर्व भाषेची जननी आपल्या प्राकृत मराठीची जननी संस्कृत कुठंतरी लोप पावत चालले बहुतांश आज महाराष्ट्रातल्या काही ठराविक शाळा असतील की जिथे संस्कृत विषय आहे पण हा संस्कृत विषय एवढ्या 15 दिवसांमध्ये थोडस सरांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर घरसाशी सर वयाच्या 83व्या वर्षी त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना अवघ्या 10 दिवसांमध्ये आपला परिचय सांगण्या इतपत तयार करतायत. निश्चितपणानं घरसाशी सरांचं सुद्धा यामध्ये फार मोठं योगदान आहे की अगदी बेसिक म्हणजे आता माझा मराठी विषय आहे त्यामुळे व्याकरणामध्ये आपली विभक्ती काय किंवा या बाबी त्यामुळे मलाही ती आवड निर्माण झाली मी रोज बसायला लागलो आणि हळूहळू यांच्याबरोबरही शिकलो. पण या 10 दिवसांमध्ये एवढ्या सहजरित्या ही मुलं बोलू शकली आता डेमो म्हणून आम्ही 1-2 घेतली असतील पण ही सगळीच मुलं सहजपणे बोलू शकतात तर मला खास करून ही 2 वर्षीचं सांगावीसे वाटतं. जनरली बाकीचं काही सांगण्याची गरज नाही तुम्ही डेमो बघितले असतील आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल. थोडंसं ऍडिशनल आणखी काही सांगायचं म्हटलं तर आता आणखी 10-15 दिवसांना पावसाळा सुरू होणार आहे नेहमी आपल्या पाल्याची काळजी आपल्याला असतेच की बाबा पावसात भिजू नको किंवा काय बंधन असतंय पण आमच्या इकडे आता खाली रेन डान्स आहे जवळपास आजही सकाळी त्यांनी डान्स केलेला आहे त्या पावसाच्या पाण्यामध्ये आणि तिथं तुमच्या बंधनं नाहीत कुणाची म्हणजे मम्मी काय म्हणेल पप्पा काय म्हणतील बाबा काय म्हणतील काही नाही बिंदास्तपणे 2-2 तास बाहेर या म्हटलं तरी येत नाही म्हणजे तिथंही त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद करमणूक रेन डान्सच्या माध्यमातून मिळालेला आहे. आता मगाशी सरांनी जे सांगितलं या पायथ्यापासून सरळ वरती आगाशिवला जवळपास असा आम्ही आधी ट्रायल म्हणून कसा रोड आहे बघूया म्हणून गेलो होतो 2 तास आम्हाला लागले ज्याला ही मुलं आली 1/2 तासात पोहोचली. मग हे ट्रेकिंगच्या माध्यमातून सुद्धा या वनराईमध्ये वसलेल्या वेगवेगळ्या वनस्पती असतील खडक खडकांचे प्रकार थोडस भूगोलाचा शिक्षक आहे म्हणून त्या आतलं सांगतोय मी खडक खडकांचे प्रकार असतील किंवा प्राकृतिक रचना कशी आहे याचं तरी निरीक्षणाद्वारे त्यांना निश्चितपणाने ज्ञान मिळालेला आहे. मग असे करमणुकीचे सुद्धा हे ऍडिशनल याच्यामध्ये खेळ घेण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं येतं पुन्हा एकदा साहेबांनी बोलल्यासारखं आहाराच्या बाबतीमध्ये
आमचे सांगली असोसिएशनचे एस एल पाटील सर आहेत, परमणी सर आहेत, यांनी जो आम्हाला डायट चार्ट फॉलो केलेला होता की ज्या अनुषंगानं जे जे त्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्यामध्ये दूध असतील, भाज्या असतील, वेगवेगळ्या प्रकारची मोड आलेली कडधान्य असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, मग त्यांची एनर्जी ड्रिंक असेल वगैरे, हे ह्या सगळ्याही गोष्टी त्याचं साहित्य लागणार. म्हणजे इथं आम्ही इथं तरी थांबलोय, फक्त आम्ही फोन लावत होतो की असा असा हा सेशन संपलाय आम्ही येऊ का. तर हे उत्तम पद्धतीचं नियोजन, भोजनाचं आहाराचं नियोजन सुद्धा आमचे सदानंद कुलकर्णी सर आणि त्याचबरोबर आमच्या कुलकर्णी मॅडम यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्या बाबी सांभाळल्या होत्या. ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठंही बाबा इकडे त्या तिकडे झालेलं नाही. योग्य वेळेला त्यांना सकाळी दूध मिळालेलं आहे, योग्य आहार मिळालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी डायट चार्ट किंवा जे जे काही रोज घडतंय ते त्यांच्या वह्यांमध्ये आहे, रोजच्या डायरीमध्ये आहे, त्यावरून तुमच्या लक्षात ते आलं असेल. आणखी एक महत्वाची गोष्ट, निवास व्यवस्था तुमच्या याच बाजूला तुम्ही बघितलं तर एका रांगेत 16 रो हाऊस दिसत आहेत. आमच्या सारख्याला म्हटलं तर कधीतरी 50 वर्षाच्या कालखंडामध्ये कधीतरी एखाद्या वर्षातून एका दिवसासाठी आम्ही कुठेतरी ट्रिपला जातो, त्यावेळेला मग हॉटेल कुठलं बुक करायचं, बजेट कसं आहे बघतो आपण. पण साहेबाने आम्हाला हे 16 रो हाऊस मधले 6 रो हाऊस तब्बल 15 दिवसासाठी दिलेले होते की ज्यात इत्यंभूत सुविधा, अगदी मुलं खाली झोपणार नाही तर तिथं बेड आहे, बेडवरती त्या ठिकाणी गाद्या वगैरे व्यवस्थितपणानं त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने ह्या 15 विद्यार्थ्यांना निवास व्यवस्थाही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट, जसं की काही पालक जड अंतकरणानं मुलांना आपले सोडून पुढे जात होते, पण मला वाटते निश्चितपणे 15 दिवसांमध्ये कुठल्याही गोष्टीचा फोन आला असेल, पण वेगवेगळी कारणं की आम्ही काय काय केलं याच अनुषंगानं आली असतील. कारण तुमच्याही सारखीच काळजी, अगदी म्हणजे आमची रात्री राहणारी बरीच आमची सगळी लोक होती, तर अगदी एखाद्याला काही सर्दी खोकला त्याची सगळी औषधं होती, पण ती घेतलीत का, घेतलीत तर नंतर तो झोपलाय का, नीट त्याला झोप लागली का, 2-3 त्या ठिकाणी जणू काय ती आमचीच आणि आमचीच मुलं आहेत ती 15 दिवस आणि इथून पुढेही राहणार आहेत. पण अशा पद्धतीनं आमच्या सर्व संयोजन समितीच्या सदस्यांनी त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता निश्चितपणानं पहिलं वर्ष आहे, त्यामुळे हे सगळं करत असताना आमच्यात काही उणीवा राहिल्या असतील, निश्चितपणानं आम्हाला त्या जाणवलेल्या आहेत आणि ज्या ज्या जाणवलेत त्या आम्ही नोटडाऊन करून घेतलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं या पहिल्या वर्षी तुम्ही एवढा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तसाच पुढच्याही वर्षी आपण द्याल आणि त्याचबरोबर आमच्याकडून ज्या ज्या काही उणीवा राहिलेल्या आहेत त्या निश्चितपणानं आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण भरून काढण्याची आमच्या सर्व संयोजन समितीच्या वतीनं ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्व उपस्थित मान्यवर, उपस्थित पालक प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक, विशेषतः इतकी सगळी मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडली. तुमच्या लक्षात आलं असेल यश, जय आणि नंतर त्या दोघांचे बाबा, तर थोडस सांभाळून घ्या, तयारी काहीच नाही, कारण मी आल्यानंतर सांगितलं तुम्हाला बोलायचं. तर एक गोष्ट महत्वाची की सगळ्या पालकांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून उभा आहे. तर ज्या दिवशी आम्ही इथे सोडायला आलो त्या दिवशी तेजस्वी सावंत मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की सगळ्यांनी डोळे बंद करा आणि एक प्रसंग असा आपण सगळेजण अनुभवूया. तुम्ही परदेशात आहात आणि तुम्ही एक गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि तुमच्या गोल्ड मेडलसाठी आपल्या राष्ट्रगीताची धून परदेशामध्ये वाजवली जाते हे आपण सगळेजण अनुभवूया. तो प्रसंग तुम्हाला सांगताना आता अंगावर गाठायचोय, पण हाच प्रसंग तुम्ही वेगवेगळ्या पिक्चरमध्ये बघितला असेल, चित्रपटांमध्ये बघितला असेल, सर त्याची थोडीशी सुरुवात का होईना, तुम्ही खेळांच्या माध्यमातून इथं सुरू केली त्याचं आणि त्याला थोडस धाडसी निर्णय आमचा म्हणता येईल. कारण हा जितका प्रसंग कसोटीचा मुलांसाठी होता त्याच्यापेक्षा जास्त पालकांसाठी होता, कारण तुम्हालाही माहित असेल ह्याचे त्याचे आई बाबा अशी आपली आता ओळख असते, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तुम्हाला समाजात वावरताना काहीतरी आयडेंटिटी पाहिजे. तर त्याच्यानंतर जेव्हा 15 दिवस तुमच्यासोबत तुमची मुलं नाही आहेत तेव्हा 2 प्रश्न येतात. एक तर यांनी गावाला सोडले परत्रास देतात सुट्टीचा म्हणून, किंवा त्यांनी कुठेतरी प्रशिक्षण शिबिराला घातले त्याचे ते कोणाला कळू दिलेले नाही. आता पुण्यात तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीचं किती व्यावसायिकीकरण झालेलं आहे, पण जसं आता एस एल पाटील सर आहेत, परमणे साहेब आहेत, तर इतकी वर्ष हे सगळ्या खेळाडूंना तयार करतात हे ऐकून होतो, पण त्याच्यामध्ये इतकी मेहनत आहे हे आज आल्या लक्षात आलं. यशनी किंवा जयनी फोनवरती सांगितलं असेल की बाबा आज आमचे 2 दादा परत गेले, म्हणजे काय झालं नाही आम्ही खूप रडलो. तर ती जी अटॅचमेंट आहे 2-4 दिवसांमधली ती मुलांच्या बाबतीत खूप जास्त होती. आणि पहिल्या दिवशीचा प्रसंग सांगतो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, आल्यानंतर प्राथमिक नोंदणी झाली आणि आम्ही भोजनासाठी म्हणून जेव्हा तिथे होतो तेव्हा कुलकर्णी मॅडमने सांगितले माझ्याकडे जबाबदारी तुम्हाला फक्त जेव घालायची,
पण ती 15 दिवस आम्ही वेगवेगळे मेनू ऐकून इतकं प्रसन्न वाटलं की मुलं आता सगळ्या काही गोष्टी शिकल्या. फक्त तुम्ही सांगितलं तसं सर एका वर्षात की आम्हाला तर खरी परीक्षा अशी आहे की तुमच्या 90 दिवसाचं टाइम टेबल पाळणे, त्याचं रेकॉर्ड परत पाठवणे आणि ते रेकॉर्ड आपण प्रत्यक्ष म्हणजे फॉलो करतोय का नाही हे मुलांबरोबर पालकांची पण जबाबदारी आहे. कारण आता होतंय काय आपल्या फोनमध्ये खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, प्रत्येकाचं मेसेज आपण वाचतोय असं नाही, पण बहुतेक श्रीकृष्ण व्हॅलीचा ग्रुप जो आजच तयार झालाय तो पुढचे 90 दिवस रोज त्याचा मेसेज बघणे ही आमची जबाबदारी राहील. आणि एकूणच सर्वांचे आभार आणि हा मोठा उपक्रम आपण सुरू केला त्याच्याबद्दल धन्यवाद. 29 मेला रविवार या दिवशी यशवंत प्रतिष्ठान सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन सांगली व श्रीकृष्ण व्हॅली स्पोर्ट्स अकॅडमी कराड यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचा समारोप समाधान झाला. आपण मला स्वतः चरेगोल साहेबांनी फोन करून प्रमुखपणे बोलवलं, त्याबद्दल त्यांचं आणि तुमचं सर्वांचं अंतकरणपूर्वक मी आभार मानत आहे. खऱ्या अर्थानं या तिन्ही संस्था मूळ आपल्या या रुग्णांबद्दलच राहणं मी पसंत करेन. आज उपस्थित सर्व गुणी होतकूळ हुशार जिद्दी चिकाटी व खेळाडूचे तसेच विविध खेळाचे प्रशिक्षण कोच व्यवस्थापक या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो. भारताच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचे नेहमीच सर्व बाबतीत अग्रेसर योगदान आहे. कला क्रीडा सहकार पत्रकारिता कृषी नाट्य साहित्य सांस्कृतिक सामाजिक आर्थिक ऐतिहासिक साहित्य व प्रशासन आरोग्य शिक्षण राजकीय अशा विविध ज्ञानी क्षेत्रात देदीपे आणि यश मिळवले. आपले महाराष्ट्र राज्य हे देशाला कुस्ती या क्रीडा क्षेत्रात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कशाबा जाधव हे आपल्या गुणेश्वर गावचे आहेत. तसेच या ठिकाणी गोपाळ गणेश अगरकर लोकमान्य टिळकांच्या बरोबर पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे हे मूळ टेंबू या गावचे आहेत. कंतो परिसर पूर्वी कराड उत्तरमध्ये असल्यामुळं त्या गावाचा सातत्यानं संबंध झालेला आहे. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे कराडचे थोर सुपुत्र. हेल्थ इज वेल्थ, नॉलेज ही पॉवर, श्रम ही शक्ती, आई वडील हेच दैवत, ज्ञान हेच अमृत, वृक्ष हेच मित्र, ग्रंथ हेच सोबती, शिक्षक हाच गुरु, एकी हेच बळ, संघटना हीच शक्ती, खेळ हा सर्वांगीण विकासाचा आत्मा, शरीर संपत्ती हेच सर्वश्रेष्ठ संपत्ती. खरोखर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, निर्व्यसनीपणा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. अशा विविध गाणी सुविचारात मानवी सुख जीवनातून यश लाभलेलं आहे. आज या आकाशी डोंगराच्या पायथ्याला बसलेल्या श्रीकृष्ण व्हॅली नगरी आमचे सहकारी मित्र बंधुतुल्य स्नेह असणारे शेखर चरेगावकर साहेब यांच्या कल्पनेला सलाम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने करतो. कारण की तो इतकं नैरम्य वातावरण कराडपासून अगदीच थोड्या अंतरावर 10 मिनिटात इथं पोचू शकतो असे सगळं वातावरण निर्मित केलेलं आहे. खऱ्या अर्थानं उपक्रमाद्वारे IAS IPS अधिकाऱ्यांची फौज निर्माण करूया. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेला कृष्णाकाठचे उदयुक्त गुणी खेळाडू घडवूया. या सर्व कराडच्या कृष्णा कोयनेच्या नाव साता समुद्रापलीकडे पोचूया हीच खऱ्या अर्थाने या शिबिराच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो. मला आवर्जून या ठिकाणी चरेगावकर साहेबांनी बोलवलं. या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामधून जे विद्यार्थी आलेले आहेत, मगाशीचा उल्लेख केला की मालगावचा विद्यार्थी, परंतु या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे आता भोंग्याचं नामसुद्धा आपल्याला माहिती आहे, भोंगा म्हणजे कसं, परंतु या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं पुन्हा मी इथं येईन अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. खऱ्या अर्थानं पूर्वीपासून माझ्या राजकीय ज्या सुरुवात झाली त्यावेळेला नगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, शेखर चरेगावकर मी जरी वेगवेगळ्या पक्षात आम्ही असलो, पण मैत्रीची समत आमचे जे आहेत
आता तरी एकत्र आम्ही आलेलो नाही. आणि त्यावेळेस नगरपालिकेला कराडची नगरपालिका मी ज्या वेळेला जिंकली नगराध्यक्ष शरदराय जाधवने केलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं मला शेखर चव्हेकर साहेबांनी आपल्या संस्थेमध्ये बोलवलं, नाना यावेळेला इतकं चांगलं तुम्ही काम करताय मी तुमच्या पाठीशी आहे. हे आवर्जून काय सांगतो की चांगलं काम करण्याच्या पाठीशी उभे राहण्याची चव्हेकर साहेबांची जी दिशा आहे ती खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे. मी जरी कार्यक्रम स्वीकारला होता म्हणजे कोरेगाव तालुक्यात शेवट सुटतो त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपून मी दोन तीन वेळा फोन केला की खऱ्या अर्थात थोडासा उशीर होईल मला परंतु मी नक्की येणार आणि त्या चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन आपण नेमके सर्व शिक्षक लोकांनी केलेलं आहे. आपण निश्चितपणे तुम्हाला धन्यवाद देतो. माझा सुद्धा या पुढच्या शिबिरामध्ये योगदान निश्चित आहे. सर्वांना साकारण सांगायचं जरी मित्र आपण असलो तरी परंतु ज्या वेळेला असे बोलवतात त्यावेळेला मी तर त्या माझ्या परिसरात माझं जे कार्यालय पार्वती आईच्या नावाने पार्वती मंगल कार्यालय काढलेलं आहे तिथं दोन तीन संस्था आहेत त्यामध्ये चीफ इंजिनियरचं ऑफिस एमएसएमईच आहे, कृषी महाविद्यालय आहे, तसेच त्या ठिकाणी आरती ऑफिस आहे. ह्या सर्व कार्यक्रमाला मी माझ्या त्या परिसरातल्या लोकांना आभार समारोह असो निरोप समारोह असो विनामूल्य मी ते कार्यालय देत असतो. म्हणजे आपलं सुद्धा योगदान असलं पाहिजे तेव्हा शेतक तरेगावकर निश्चितपणे मला जे सांगाल ते निश्चितपणे पुढील भविष्यामध्ये या स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे विद्यार्थी निवडताना योगदान असेल त्यामध्ये मी तुमचा सहकारी म्हणून अपेक्षा व्यक्त कराल त्या निश्चितपणे पूर्ण करेल अशा पद्धतीचे ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. व्हॅली स्पोर्ट्स अकॅडमी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर या शिबिरासाठी ज्या प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला त्या प्रशिक्षणार्थींचं तसेच सांगलीहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व व्हॉलंटियर्स तसेच या प्रशिक्षणार्थींचे पालक निमंत्रित सर्व पाहुणे आमचे सर्व प्रशिक्षक वार्ताहर बंधू खास करून भोसले साहेब माजी आमदार माननीय आनंदराव पाटील नाना आणि श्रीकृष्ण व्हॅली स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक माननीय शेखरजी तरेगावकर साहेब आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आमच्या या समारोप कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मान